बरं, सगळेच अध्यक्ष आपल्याकडं असंच आहे. खरं तर देवळाली गावात बोलायच्या आधी ज्यांना ते सतत म्हणतात की ग्रामपंचायत सदस्य नसतं, तेव्हापासून यांना दुसरीवर टीका करतात. पण पवनराजे निंबाळकर यांच्या निधनानंतर राजेसाहेबाचे 13 दिवसाचं फडकं सोडल्यानंतर गावोगावी फिरून आम्ही CBI मोर्चाची बैठक खामसवाडीला पहिली लावली आणि त्या माणसावर त्यांनी काल माझ्या गावात येऊन भाषण केलं. त्यांच्याकडून लक्ष्मण रेषा ओलांडल्यानंतर महात्मा गांधीची सारखं की एक गाला थांबला दुसरा गाल केला तर तिसऱ्यांदा हाणला, त्यांनी 3-3 वेळेस माझ्यावर टीका केली. खरं तर आपल्या कळंब धाराशिवला इलेक्शन लागल्यानंतर फक्त तेवढ्या 15 दिवसात टीका आणि टिप्पणी करायचे आणि माझी जबाबदारी संपवायची. त्यांनी सांगितलं फायजल की 13 कारखाना माझ्याकडं गोडाऊन भरून दिला होता साखर, परंतु तो मी कारखाना आज माझा सरकार मधले सगळं कर्ज फेडून मी 13 कारखाना 12 वर्ष बंद न ठेवता त्याचं भंगार न करता तो मी कारखाना मी चालू केला. त्यांनी सांगायला फायजल होत की माझ्या राजकीय त्यांच्या राजकीय आयुष्यात जिल्ह्यात हे देवळाली गाव आहे आणि ह्या देवळाली गावानं त्यांचे आमदारकी असेल, त्यांचे जिल्हा परिषद असेल, त्यांची खासदारकी असेल, त्यांची कोणतंही इलेक्शन असेल, त्यांनी फक्त एकदा असं चौकात यायचं, तुम्हाला राम राम करायचं आणि तुम्ही भरभरून मतं दिली पाहिजे. त्यांनी सांगायला पाहिजे की 2000 त्यांना जरा बंद करायला हवं. 2009 ते 2014 या माझ्या 5 वर्षात या देवळालीनं सर्वाधिक हायएस्ट मताची मला लीड दिली आणि त्या लीडमध्ये 1 नंबरची लीड दिली. म्हणून मी त्या 5 वर्षी आमदारकीच्या काळात मी ह्या देवळालीचा विकास केला पाहिजे. त्यांनी सांगायला पाहिजे की जरी देवळालीनं मला लीड दिली असली आणि दुर्दैवानं मी पडलो असेल त्यांच्या कर्तबगारीच्या, तरी सुद्धा दिवाकर रावते पालकमंत्री होते, त्यांचा 5 वर्ष पालकमंत्रीचे जे काही कळंब धाराशिवमध्ये निर्णय घ्यायचे ते सर्वाधिकार माझ्याकडे होते आणि त्या माझ्या अधिकारातून मी ह्या देवळालीचं ही काम केलं पाहिजे. त्यांनी सांगायला पाहिजे की त्यांनी एक सांगायला पाहिजे की मी 14-19 पर्यंत प्रवास आला आपला 2009 पासून, मला शेवटला सांगायचंय 19 ते 24 मध्ये महाविकास आघाडीचं सरकार 3 DPTC मी खास देवळालीत माझ्या विश्वासावर ठेवून माझ्यासोबत जे 4 सदस्य आले त्यांच्यासाठी मी इथं आलो. त्यांनी सांगायला पाहिजे की 3 वर्ष DPTC मधून मला देवळालीनं पुन्हा 2019 सुद्धा परत मला लीड दिली सर्वाधिक आणि लीड दिल्यानंतर मी 2019 ते 2022 ह्या 3 DPTC मधून ही सर्वाधिक विकास कामं मी तुमच्या देवळालीला दिलीत. त्यांनी सांगायला की काय फायजल की मी ही विकास कामं केलेत, मी हे केलंय, तुम्ही शेतकरी हिताच्या गप्पा मारता, तुम्ही 33,000 लोकसभासदाची लक्ष्मी, हजारो लोकांचे इथले लहान मोठे व्यावसायिकांची लक्ष्मी, 12-14 वर्ष बंद ठेवली. तुम्ही एक विचार करा, 5 मिनिट 13 कारखाना बंद हातलाही नाही, 5 मिनिट सिद्धिविनायक कारखाना नाही, तडुळ्याचा SP Sugar नाही आणि जे कारखाने आहेत फक्त 13 बंद. आज आपल्या विहिरी ह्या तुडुंब पाण्यानं विहिरीन बोर भरलं, ह्या ऊस पिकून घालायचा कुठं? मामा तुम्ही ह्या वेळेत असेल इथं कुणीतरी गुराळाला गुळ घालून धारूरला गुळ घालीत होते म्हणून सांगत होते बैलगाडीनं गुळ न्यायचे गाठा डबल गाड्या लावून. पिढ्यान पिढ्याची ही वस्तुस्थिती आहे की भुसार पिकात शेतकऱ्याला काय नाही भेटत, त्याच्या जीवनात आर्थिक स्थैर्य हे फक्त हे ऊस पिकातून राहतंय.
तुम्ही सांगायला पाहिजे होत बाजूच्या बाजूच्या आजूबाजूच्या महाराष्ट्रातले जे खासदार आमदार आहेत त्यांनी स्वतःचे दूध संघ व्यवसाय उद्योग करून शेतकऱ्याच्या जीवनात लक्ष्मी उभा केली. तुम्ही मला सांगायला पाहिजे होत तुमच्या पुढे कि तुम्ही म्हणता कि तुम्ही जिल्हा आकांक्षित राहिला. मी सांगितलेला प्रवास हा 20 वर्षाचा आहे. तुम्ही 100% त्यांना म्हणा की तुम्ही 40 वर्षात ही केलं नाही, पण 20 वर्षात मी ही केलं ही सांगायला पाहिजे. तुम्ही काय बोललो आज तुम्हाला खासदार ओमराजे, तुम्हाला माझं आव्हान आहे की तुम्ही सांगा की पवनराजे लोक पुस्तक जी लिहिलंय आणि त्या पुस्तकात त्या लेखकानं लिहिलं होतं. नागुलगावला दादा त्या काळात काही मोबाईल फोन नव्हते आणि त्या पुस्तकात लिहिलं होतं की अमोल पाटील मी देवळालीला आपल्या नागुलगावला असे पवनराजे मित्र मंडळाची शाखा काढायला लागलो होतो आणि साहेबाचा एसटीडीत निरूपाला आणि मी गेलो. मी ते अमोल पाटील आहे सायकलवर प्रवास करणारा मग अमोल पाटील सायकल तिथं नागुलगावला कोट्याच्या कडाला लावली. सभा झाली, मी बारीक होतो, मिसरूप फुटलेलं नव्हतं त्या काळापासून या माणसाच्या मागे काम केलंय ह्याचा विचार करा. आणि ती सायकल कोट्याच्या कडाला लावली पवनराजे मित्र मंडळाने बोर्ड काढला, सभा झाली, काय करायचं साहेब म्हणले अमोल कसे आला. मी म्हणलं साहेब मी मोटरसायकलवर आलो, हे मी सांगत नाही पुस्तकात आहे त्या लिहिलेलं. मोटरसायकल आलो, साहेबाचा स्टाफा पुढे जाऊ दिला आणि मी कोट्यातली त्या सायकल काढली आणि त्या सायकलवर प्रवास करीत असताना साहेबाला चहा प्यायला हरिभाऊच्या हितनेत गोगरेचे बहुतेक. आणि मी एकुरका देव धानोरा रस्त्यावर ज्यावेळेस येत होतो आणि चांदणं पडलेलं होतं पुन्हाच आणि त्याच्यावर सायकल माझी बघितली आणि ती सायकल त्यांनी स्कोडा डिकीत गाडीत टाकली आणि मला खमसवाडीत आणून सोडलं. ही सगळा प्रवास त्या पुस्तकात आहे. आणि तुम्ही जर खमसवाडीत येऊन मी त्यांना आव्हान केलं तर तुम्ही फेसबुक युट्यूबला बघितलं असेल की माझ्या गावात महाविकास आघाडीच्या काळात 50 लाखाचं काम दाखवा. मी 60 कोटीचा निधी दाखवला. मी ह्या ट्रॅकवर यायला गोदेवाडकर 60 कोटीचा वर्क ऑर्डर 3 डिजिटल करून लावले. तुम्ही फेसबुकला बघितलं असेल, व्हॉट्सअपला बघितलं असेल, नाहीतर आता येऊन बघा तुम्ही एक गाडी करा. आणि हे सगळं काम करीत असताना कुठलीही तानाजीराव सावंत साहेब या माणसानं टक्केवारी मागितली नाही. ज्या माणसाला 10 कोटी रुपये देऊन तिकीट आणून दिलं त्यांच्याच वाक्यात, त्यांनी मला जाऊ नको म्हणत होते त्यांचे वाक्यात ह्या युट्यूबच्या मला की मला सगळी आर्थिक मदत खासदार केला त्यांनी केली त्यांच्याच वाक्यात. 2014 ते 2019 मध्ये उद्धव साहेब ठाकरे यांनी ह्यांना भेट दिलेली नाहीत त्यांचे वाक्यात. मी पंचायत समिती सदस्य होतो, माझा प्रत्येक वेळेस बळी दिला. तुम्ही आज ही सगळा राजकीय प्रवास करीत असताना मला खूप वाढायला, मी 2 तास त्यांनी आधीच संयोजकांनी सांगितलं, परंतु माझ्यावर सोबत जी आलेत सोबत आलेले आमचे ग्रामपंचायतचे सदस्य आणि माझे सहकारी चेअरमन त्यांनी सांगावं उठून की त्यांनी 1 वर्षात प्रवेश केल्यानंतर 1 डिप्युटीशी झाल्याच्या नंतर आले आणि दुसरी डिप्युटीशी व्हायची होती तर आचारसंहिता, तरी सुद्धा विविध निधी किती आणलाय त्यांनी उठून सांगावं. आणि दुसऱ्या बाजूला प्रचार करताना तुमच्या गावात काय उभारून करा तुम्ही ही करा का त्यांना आमदार खासदार मंत्री आपण कवर मत द्यायची की खामसवाडी असेल अगर जी गाजी त्यांची असेल महाविकास आघाडीच्या काळात त्यांनी काय निधी दिला. 3 डिप्युटीशी वाटल्यात गडाक साहेबांनी, कोरोनाचं कारण सांगू नका, 3 डिप्युटीशी वाटून तुम्ही 3 अर्थसंकल्प 2-3 काय काम केलेत ही लोकांना सांगा आणि हे करा. भावनिकतेच्या जीवावर होऊ नका. आणि ह्या अजित दादा पिंगळे आणि त्यांचा सत्कार लय जीव आमचा तुम्हाला काय माहिती आहे. 2009 ला निवडून आले त्यांचा नागरिक सत्कार आम्ही केला, आम्हाला मारलं 2009 ला आणि त्यांच्या मांडीला मांडी लावून त्यांचं नेतृत्व स्वीकार म्हणणारे खासदार म्हणल्यानंतर मी आलो म्हणा तुमच्या सोबत राहायचं नाही माझ्या आयुष्यात. तुम्ही माझं उपसभापती पद घालवलंय आणि आता सुद्धा सरपंच पद घालवायचंय का. अजित पिंगळे आणि ते सन्मान्य त्यावेळेस 2009 ला आले
त्यावेळेस ते म्हणले की मी जरी आमदार असलो तरी नावानं खरा आमदार ही आजीदादा पिंगळे, हे मी नाही सांगितलं, त्यांनी जाहीर करावं. त्यावेळेस कसं चाललं, ज्यावेळेस तुम्ही कारखान्याचे चेअरमन होता आणि चेअरमन होता आणि तुमच्या वेळेस आम्ही काँग्रेस मध्ये तुमच्या मागे होता, तुम्हाला ह्या अजित पिंगळे घरला घरून कार्यकर्त्याची मार्केट कमिटीच्या टायमला वळत करून सगळ्या तालुक्यात शिवसैनिकाच्या हातात हात दिले होते. मी त्यांचा कार्यकर्ता 17 सप्टेंबर 2022 पर्यंत होतो, परंतु त्यावेळेस रवी सर अजित दादा तुमच्या लक्षात नसेल की तू युती करू नको पॅनलची, सगळ्या शिवसैनिकाला लावू नको, ही उठाचं पिल्लू आहे, तुझा सगळा तंबू मोडील असं म्हणलं होत. मला राग आला नाही, मी जर बोललो तुम्हाला आजच सांगायला लागलो खासदार साहेब, हम तो डुबेंगे सनम मगर तुझको लेके डुबेंगे, तेवढ्यासाठी सांगायला आलो. तुम्ही मुख्यमंत्री मुख्यमंत्री जर इथं असला मृतचे मान्य विलासराव देशमुख स्वर्गीय मुख्यमंत्री होते, महाराष्ट्राच्या राजकारणात मंत्रिमंडळात मेन मंत्री होते, केंद्रीय मंत्री होते, पण दिलीप दादा नाडे हे त्यांच्या विकासाच्या कामावर मुरुड मध्ये सतत सरपंच होते. तसं तुम्ही भविष्यात कधी जाणार पंतप्रधान तरी सुद्धा तुमच्याकडे मी येत नाही आणि तुम्ही माझ्या नादाला लागू नका, कारण मी 21 वर्ष आयुष्यातली घातले, तुमचा पाला एका हातापर्यंत तुमचा नाद पुरा करणाऱ्याच्या मागे लागल्यांना एवढं माझं बोलून माझं भाषण संपतीत देवाली करानो. तुम्ही फक्त तुमच्या मनाला विचार करा की मी सांगितलेला 20 वर्षाचा कालावधी सत्यतलाय, तुमचा वैयक्तिक किंवा ह्या गावाचा विकास करायलाय का, त्याच्यामुळे एकदा तरी हा बडा दाखवा, असं का झालं याचं आत्मपरीक्षण त्यांना करू द्या आणि मग ती पुन्हा तळावर येतील. नाहीतर काय बी केलं, अमोल पटेल आला बोन म्हणलं कुणी बी काय बी केलं तरी काय होत नाही, ही कुठंतरी शिक्का पुसून काढा. नुसतं फोनवर बोललं, फोनवर सरपंच आहे, सरपंचाला संविधानिक काम असते, काय घडी गेली तर पिढी जाईल. जय हिंद, जय महाराष्ट्र.